शंभर कोटीत मंत्रिपदाची ऑफर देणारा मुख्य सूत्रधार कोल्हापूरचा रियाज अल्लाबक्ष शेख असं त्याचं नाव. योगेश कुलकर्णी, संगर संगवई, जाफर उस्मानी यांच्यासह रियाज शेखला मुंबईत ठोकल्या वेड्या. राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल आज. एनडीए कडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित. मुर्मू यांचा विजय झाला तर त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होणार. पत्र देण्याच्या एक दिवस आधीच राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी निवड कशी? सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार शिवसेना खासदार विनायक राऊत यांचं वक्तव्य. आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तास नदीवर बसवण्यात आलेला पूल गेला वाहून. सावरपाड्यातील आदिवासी महिलांना नदी ओलांडण्यासाठी बसवण्यात आला होता पूल. पुन्हा बल्लीवरून हंडाभर पाण्यासाठी प्रवास सुरू. संभाजीनगरची घाई झालेल्या गुगल विरोधात तक्रार करणार खासदार इम्तियाज जलील यांचं वक्तव्य. औरंगाबादेत नामांतर विरोधी संघर्ष समिती आक्रमक. आम्ही जेवण करून ठेवले वाढण्याचे काम शिंदे फडणवीस सरकारने केले. ओबीसी आरक्षणावरून माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांचा राज्य सरकारला टोला. नाशिकच्या आदिवासी बहुल भागात भेगू सावरपाडा येथे पुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालून मुले शाळेत जाताना व्हिडिओ व्हायरल. नाशिकच्या सुगरणा तालुक्यातील अनेक गावातील मुलांना रोज याच मार्गाने जावे लागते शाळेत. पालक आणि ग्रामस्थांकडून पूल बांधण्याची होत आहे मागणी. पोलीस मुख्यालयातील चंदन चोरणारे चोरटे जेरबंद. मिरजेतील दोघा चंदन चोर पुष्पांना ठोकल्या बेड्या. चोरट्यांकडून 3 किलो 138 ग्रॅम वजनाचे 4,000 रुपये किमतीचे चंदन जप्त. खाद्य वस्तूंच्या GST विरोधात काँग्रेसची सांगलीत निदर्शने. गणपती पेठेतील झाशी चौक येथे केंद्र सरकार विरोधात आंदोलन. मोदी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी. जिल्ह्यातील दोन्ही खासदार शिवसेनेचे व्हावेत ही शिवसेना प्रमुखांची इच्छा, मात्र खासदारांनी याला हरताळ फासला. जिल्हा प्रमुख संजय पवार यांचं वक्तव्य.